खेडगाव जामू स्थानिक गोदामामध्ये धान्य उतरविण्यापासून दुकानदाराच्या दुकानामध्ये धान्य पोच करण्यापर्यंत वाहतूक ठेकेदारांमध्ये करारनामा झालेला आहे, परंतु नवीन ठेकेदार माहे सप्टेंबर 2019 पासून बदल झालेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की दुकानदारांनी गोदाम ते दुकानापर्यंतची हमाली द्यावी. शासन योजना दुकानापर्यंत धान्य पोच देण्याची आहे, म्हणून आज दिनांक 1 नोव्हेंबर 2019 रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुका अध्यक्ष राजू खुपसे यांच्या नेतृत्वाखाली स्वस्त धान्य दुकानदार यांनी सहभाग घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळेस तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की आपणामार्फत स्वतः दुकानदारांना धान्य पोच देण्यात यावे व हमाली ठेकेदारांना द्यावी, तसेच धान्य 50 किलो 500 ग्रॅम बारदाण्यासह देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. स्वस्त धान्य दुकान संघटना तालुका अध्यक्ष राजू खुपसे यांच्यासह गजानन वाघ, रंगराव देशमुख, अजय चांडक, अजय खिरोडकर, एन टी गटमने, अरुण पारवे, भीमराव दौरी, नितीन पांडे यांच्यासह जळगाव तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. आज जे आपलं आजच्या तारखेमध्ये जे धरणे आंदोलन चालू आहे जळगाव जामोद तालुका स्वस्ताने दुकानदार संघटनेच्या माध्यमातून, तर त्याचा मुख्य उद्देश हा आहे की जे सप्टेंबर 2019 आमच्या जिल्ह्याचे जे द्वारपास योजनेचे ठेकेदार आहे हे ठेकेदार बदल करण्यात आलेलं आहे. ज्या ठेकेदाराकडे आपण हे धान्यपोच करण्याचा करारनामा केलेला ज्या ठेकेदारांनी त्यांचं नाव आहे गौरी एंटरप्राइजेस म्हणून जळगाव खानदेश, तर त्यांनी करारनाम्यामध्ये स्वस्ताने दुकानदार आपलं धान्य गोदाम शासकीय धान्य गोदाम ते स्वस्ताने दुकानदारापर्यंत जो माल वाहतुकीचा प्रश्न आहे तर ते माल स्वस्ताने दुकानामध्ये खाली करण्यात येतो त्याची जी हमाली आहे हमाली ही ठेकेदारांनी देण्यात यावी असा त्यांनी स्वतः करारनामा करून दिलेला आहे. त्या करारनामा करून दिलेला असतानासुद्धा त्यांनी आजपर्यंत म्हणजे एक मागचा महिना आणि हा चालू महिना ऑक्टोबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचं जे हमालीचं जो देय हमाली आहे ही देय हमाली त्यांनी आम्हाला दुकानदारांना देण्यात आलेली नाही आहे. त्याकरता या माध्यमातून आम्ही वारंवार कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांना वारंवार आमच्या जिल्हा संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळं निवेदन सादर केलेले आहे, परंतु आजपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई हे शासनाकडनं करण्यात आलेली नाही आहे. त्यांचं ठेकेदाराचं म्हणणं असे आहे की मी तुम्हाला ही जी हमाली आहे हमाली देऊ शकत नाही, मला ती परवडत नाही, माझ्या याच्यामध्ये तसा उल्लेख केलेला नाही असं त्यांचं काही एक म्हणणं झालेलं असल्यामुळे, परंतु त्यांनी करारनाम्यामध्ये ह्या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हे जी हमाली आहे ही हमाली देण्यास बंधनकारक राहील, परंतु त्यांनी आजपर्यंतही आम्हाला 2 महिने त्यांना त्यांचे झालेले आहे, 2 महिन्यामध्येही त्यांनी आम्हाला आजपर्यंत त्याच्यामध्ये रुपाही हमाली दिलेली नाही आहे. धान्य गोदामपासून स्वस्त धान्य दुकानदाराच्या गोदामापर्यंत दुकानापर्यंत धान्य पोच करण्याची योजना आहे. यामध्ये जे ठेकेदार आहेत त्यांचं काम आहे गोदामापर्यंत धान्य आणणे आणि दुकानदाराच्या दुकानापर्यंत धान्य पोहोचवणे. त्यामध्ये हमालीचा एक विषय इन्क्लूड आहे. हमाली हे ते दारपोच योजनेमध्ये हमालीसुद्धा त्या ठेकेदाराच्या टेंडरमध्ये करारनाम्यामध्ये त्यांनी जो ठेका घेतला त्यामध्ये शासनाने त्याला नमूद केलेलं आहे, त्याला त्याचे पैसे भेटतात. परंतु हा त्यांच्या हुकूमशाही पद्धतीने जो निर्णय ठेकेदार परस्पर शासनाला माहिती नाही की दुकानदारांनी त्यांचा माल नेताना त्याची हमाली भरावी हे गैरकाम ठेकेदार करून राहिला, म्हणून या गोष्टीला जळगाव जामोद तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज रोजी आम्ही धरणे आणायला बसलेलो आहोत. याच्यात जर त्यांना बदल केला नाही तर आम्ही लोक धान्य भरणार नाही, धान्य नेणार नाही आणि त्याच पद्धतीने जर समजा या मालाची आम्ही उतर करणार नाही, म्हणून त्यांनी लगेच ताबडतोब आपला जो निर्णय जो आमच्या दुकानदारावर हमालीचा लादलेला आहे तो मागं घ्यावा. न्यायही नंतर जर मागं घेतला नाही तर जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर हे धरणे आंदोलन फार मोठ्यापणे आक्रमकपणे छेडल्या जाईल.